तर विधानसभा निवडणुकीत वोट जिहादच्या मुद्द्यासोबतच भाजपनं कटेंगे तो बटेंगे एक है तो सेफ हेचाही मुद्दा लावून धरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी वोट जिहादवरून हल्ला चढवला. याला शरद पवारांनी काय उत्तर दिलेलं आहे पाहूया. लोकसभा निवडणुकीतील निकालाचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा मुद्दा जोर देऊन मांडलाय. फडणवीसांनी मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ दाखवत महाविकास आघाडीवर वोट जिहादचा आरोप केलाय. आता फडणवीसांच्या आरोपांना खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी बटेंगे तो कटेंगेचा विचार मांडणं देशासाठी घातक असल्याचं शरद पवार म्हणाले. काही शहरामध्ये काही भाग आहेत, देश आहेत, तिथे विशिष्ट समाज हिंदूचा निवडणुका येतात, त्यावेळी तिथली गच्छेने मतं भाजपला फसतात. याचा अर्थ मी जातीयवाद म्हणत नाही, ज्या ठिकाणी राहणार निवास करणारा जो वर्ग आहे त्या वर्गाची साधारणता विचारधारा आहे, त्यावर आधारित ते मतदान करतात. लगेच त्याच्यासाठी तुम्ही सगळे जास्तांतर लोक आहेत असं मी त्यांच्याबद्दलचा उल्लेख कधी करणार नाही. शरद पवारांनी थेट फडणवीसांवर वोट जिहादवरून पलटवार केल्यानंतर आता त्याला आशिष शेलारांनीही उत्तर दिलंय. नोमानी कुणाचा प्रचार करतायत हे सर्वांना माहिती असल्याचं शेलार म्हणाले. मग नोमानी कोणाचा प्रचार करताय? नोमानी वोट जिहादचा सिपे सालार पवार साहेब तुमचं नाव का घेतोय? देवेंद्रजी जर विकासाचंच बोलतायत पण जर सिपे सालार असा तुमचा उल्लेख होणार असेल तर धर्मयुद्ध बोलणारे देवेंद्रजींवर आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात 11% मुस्लिम लोकसंख्या आहे. विशेष म्हणजे 38 मतदारसंघात 20% अधिक मतदार आहेत. 120 जागा अशा आहेत जिथं मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे वोट जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीसांनी प्रचारात आणल्याचं शरद पवार म्हणाले. एकूणच काय तर विधानसभेच्या प्रचारात वोट जिहाद विरुद्ध वोट धर्मयुद्ध असा सामना रंगल्याचं दिसतंय. त्याचा फायदा कोणाला होणार हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होईल. ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट मुंबई.